लेदरचा सोफा म्हटलं की घाण आलीच आणि साफसफाई करायची म्हटलं तर कशी पुसवून घेतलं फिनायल लावलं तरीसुद्धा निघत नाही आणि सगळ्यात मागणी फिनाईल यूज करून सोफा धुणं तरी शक्य नाही ना, ना। मग मी अगदी एका रुपयामध्ये आपला सोफा पूर्ण क्लीन होऊ शकेल असं लेदरची कोणतीही वस्तू असू दे किंवा सोफा असू दे एका रुपयामध्ये क्लीन होण्यासाठी मी एक जादूचं पाणी आणलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे किती घाण झाला आहे माझा सोफा मी खूप प्रयत्न केला तरी हे सोपा निघत नाही सगळं किफिनाईल्स यूज करून बघितले तरीसुद्धा हा निघत नाही पण बघा किती घाण दिसतो आहे ना चला तर मग सुरुवात करूया हा सोफा स्वच्छ करायचा कसा तर सगळ्यात सिंपल आहे मी काय केलेलं आहे एक लिंबू घेतलेला आहे त्याचं रस घेतलेला आहे आणि तो एक वाटीम मार पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे सोबत एक ब्रश घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मी ते मी काय करते त्या ब्रशनं ना जिथे जिथे ग डाग पडे तिथे तिथे मी असं सोप्याला लावून घेतलेलं आहे बघू शकता इथं हे ले प्युअर लेदरचा सोपा आहे आणि ह्याला घाण अजिबात खपवत नाही तुम्हाला माहिती आहे तर घाण झालं की एकदा निघत नाही आता मी काय करते ब्रशन थोडं थोडंसं त्याला वरच्यावर असं अगदी हळुवारपर्यंत त्याला ब्रश करून घेत आहे बघू शकता तुम्ही इथे आणि जर जा जास्त डाग असं कठीण असेल तर चिवट असेल ना तर तुम्ही थोडा वेळ जरा जास्त ब्रश करायचा आहे बघू शकता इथे मी आता पूर्ण असं ब्रश करून घेतलेला आहे थोडे थोडे डाग आहे ते निघत नाही आहेत म्हणून मी काय केलं जरा ब्रश करत आहे त्याला आणि थोडा वेळ आणि हे पाणी टाकून लगेच ब्रश करायचं नाही थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे पूर्ण पाणी सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही ब्रश करू शकता याने काय होईल एक तर सोफा स्वच्छ होईल डाग हे निघून जातील आणि सोफा आपला चमकू लागेल बघा इथे तुम्ही आणि जर सोफा तुम्हाला जास्त चमकू असा तर तुम्ही काय करायचं आपला हँडवॉश असतो ना सँडल म्हणजे ज्यामध्ये चंदनाचा वापर केलेला आहे तो साबण असू दे किंवा हँडवॉश असू दे तुम्ही त्या त्याचा वापर तुम्ही करू शकता पण ते कॉस्टली खूप आहे म्हणजे तुमची जास्त पैसे जातील मग एका लिंबूमध्ये काय होतं एक तर पैसे खूप कमी आहेत एका रुपयामध्ये पूर्ण सोफा स्वच्छ निघतो तुम्हाला बाहेरून फर्निचर वॉ क्लिनिंगसाठी तुम्हाला एक्स्ट्रा कोणतेही प्रोडक्ट मागवायचे नाही आहेत किंवा घ्यायला लागणार नाही फक्त लिंबूमध्ये हो आपलं काम होऊन जातं बघू शकता इथे मी पूर्ण सोप्याला असं पूर्ण ब्रश करून घेतलेला आहे तुम्ही ब्रश मोठा जरी घेतला तर चालेल पण मोठ्या प्रश्न काय होईल माहिती आहे ते ॲक्च्युली निघणार पण नाही आहे फ हे जिथे डाग आहेत ना ते खूप लहान लहान असतात लेदरच्या त्यामुळे हा छोटासाच ब्रश वापरायचा आहे मोठ्या ब्रशने शक्यतो डाग लगेच निघत नाही आहेत आणि फाटण्याची शक्यता पण जास्त कारण त्यांचे ब्रिस्टर असतात हार ते हार्ड असतात आणि आपला सोपा बघा इथे बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे का तर मी कापडाने का छान असं पुसून घेणार आहे बघू शकता इथे तुम्ही आणि कापडाने पुसल्यानंतर काय होणार आहे बघा इतकं छान निघलं आहे ना कुठेही डाग दिसणार नाही तुम्हाला बघा इथे व्यवस्थित असा एकही ढाग नाही आहे तर इथे आणि तुम्ही याच्यावरून परत पुन्हा एकदा ग गार पाण्यानं जरी फडकं फिडवून घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला जर वाटलं की आणि थोडासा सोपा चमकवायचा असेल तर तुम्ही काय करा ज्यामध्ये चंदनाचं साबण असेल किंवा चंदनाचं हँडवॉश असेल त्याने एकदा तुम्ही लावून वॉश करू शकता किंवा पुसून घेऊ शकता त्यानं काही होईल ले तर थोडंसं मऊ येईल मऊ मुलायम होईल आणि हार्ड वाटणार नाही लेदर तुमचं बघा हा लेदरचा सोफा मी अगदी जवळून तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण असा क्लीन झालेला आहे पूर्ण डाग निघलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आणि हे जर तुम्ही लेदरच्या प्रत्येक लेदरची पर्स असेल किंवा लेदरचे तुमचे पाकिट्स असतील किंवा तुमचं आणि काही लेदरचा बूट जरी असेल ना तरी तुम्ही स्वच्छ करण्यासाठी हा हे लिक्विड यूज करू शकता बघा किती छान स्वच्छ झालं आहे मी पुन्हा एकदा गारबाईनं स्वच्छ करून घेतलेलं आहे बघा आमचा सोफा किती स्वच्छ दिसतो आहे ना बघा तुम्ही आता बघू शकता तुम्ही इथे किती क्लीन झालेलं आहे आता मी तुम्हाला माझा मोठा सोपा दाखवणार जो थ्री सीटर आहे तो पूर्ण असा घाण केलेला आहे मुलांनी इतके त्याला डाग पाडेल ते दुधाचे डाग आहेत तिथं नेलफेंटचे डागसुद्धा आहेत तुम्ही नेलफेंट नेल पॉलिश नेल जरी काढायचं असेल तर तुम्ही लिंबूच्या पाण्याचा वापर करा नेल पॉलिश तुमचा तिथे निघून जाईल बघा किती घाण केलेलं आहे माझा सोफा मुलांनी आणि आता बघू शकता तुमचा माझा सोफा किती क्लीन झालेला आहे बघा इथे तुम्ही इतका छान क्लीन झालेला आहे एकही डाग दिसणार नाही आणि तिथे कुठेतरी ना नेलपेंटचा डाग होता तोही नाहीये नेलपेंट सुद्धा या लिक्विड निघा